रॉबर्ट विटेकर जो होता, रॉबर्ट हार्डिंग विटेकर जो 1920 टू 1980 पर्यंत होता, वॉज एन अमेरिकन इकोलॉजिस्ट, म्हणजे पर्यावरणाचा स्टडी करणारा, ठीक आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटचा स्टडी करणारा. 1969 मध्ये ही डिवाइडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स, म्हणजे जेवढे सजीव आहेत त्याने ते 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड केले. किती ग्रुप्स मध्ये? 5 ग्रुप्स मध्ये. ओके, फॉर दिस क्लासिफिकेशन त्यांनी खालचे काही क्रायटेरिया इम्पॉर्टंट जे होते ते ऑब्झर्व केले, ज्याच्यामध्ये त्यांनी पहिला प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, म्हणजे सेलचे जे 2 टाईप आहेत मेन, एक आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. सेकंड त्यांनी क्रायटेरिया जो निवडला तो होता की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती, म्हणजे एक प्रकारचा ऑर्गॅनिझम असतो युनिसेल्युलर आणि दुसरा असतो मल्टीसेल्युलर, ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी पाहिलं थर्ड पॉइंट मध्ये क्लासिफिकेशन करताना मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे प्लांट जे असतील, तुम्हाला माहिती ऑलरेडी पासून की प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यामुळे त्याला ऑटोट्रॉपिक म्हणतात, आणि जी प्रोसेसमुळे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतो. फंजाय जे असतात ते काय करतात, सॅप्रोट्रोफायटिक असतात, म्हणजे जे ऑर्गॅनिक मटेरियल असेल डेड बॉडीज पासून मिळणार किंवा डेड कार्बन कंपाऊंड जे असतील त्याच्यावरती जे राहतात ते फंजाय असतात आणि ते सॅप्रोट्रॉफिक असतात. आता आपण ऍनिमल सगळे ते एक तर हेट्रोट्रॉपिक आहेत आणि इंजेस्टिव्ह आहेत, म्हणजे याचा अर्थ ते दुसऱ्यावर डिपेंड असतात फॉर फूड. आणि नेक्स्ट लाईफस्टाईल सुद्धा त्यांची महत्वाची आहे, म्हणजे की प्लांट्स प्रोड्युसर असतील म्हणजे तयार करणारे, ॲनिमल्स असतील कंझ्युमर म्हणजे प्लांटवर किंवा अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहणारे, मग त्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स आपण यूज करायचे, म्हणजे आपण ग्राहकांसारखे आहोत. आणि फंजाय जे आहेत ते या दोघांनाही डिकम्पोज करतात, म्हणजे हे मेले प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांना डिकम्पोज करायचं काम कोणाचं आहे, फंजायचं. त्यानंतर पाचवा जो फाईन पॉइंट आहे, फायलोजेनेटिक रिलेशन, म्हणजे प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. ओके, आणि हा जो आपण आता चार्ट बघणार आहे याच्यामध्ये 5 किंगडम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन. पहिला क्रायटेरिया आहे सेलचा टाईप, सेलचे 2 टाईप असतात, एक प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक. मग प्रोकॅरियोटिक फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम साठी आहे, आणि सगळ्यात आधीचे प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस डिस्टिंक्ट नसतो किंवा न्यूक्लियस अब्सेंट सुद्धा असणे शक्यत असते. मग प्रोकॅरियोटिक सेल युनिसेल्युलर असतात आणि त्याच्यामध्ये पहिला किंगडम येतो मोनेरा, फर्स्ट किंगडमचं नाव आहे मोनेरा. प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सापडतात. युकॅरियोटिक जे कॉम्प्लेक्स आहे आणि याच्यामध्ये यू म्हणजेच ट्रू न्यूक्लियस असतो, कॅरियो म्हणजे न्यूक्लियस आणि युकॅरियोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहे, डिस्टिंक्ट न्यूक्लियस आहे. अशा 2 प्रकारचे सेल्स असतात, एक असतात युनिसेल्युलर दुसरा असतात मल्टीसेल्युलर. आता ज्या युनिसेल्युलर सेल आहेत त्यांच्यामध्ये एकच किंगडम आढळतो तो म्हणजे प्रोटिस्टा. मग आपण पाहिला प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर मध्ये मोनेरा, युकॅरियोटिक युनिसेल्युलर मध्ये प्रोटिस्टा. आता मल्टीसेल्युलर मध्ये 3 किंगडम आहेत, एक फंजाय, दुसरा प्लांटी आणि तिसरा ॲनिमेलिया. आता हे जे काही किंगडम आहेत हे क्लासिफाय करण्यासाठी आपल्याला त्यांची कॅरेक्टर माहिती पाहिजे. फंजाय मध्ये सेलवाले आणि प्लांट सेल मध्ये सेलवाले. फंजाय स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, म्हणजे तो फोटोसिंथेसिस करणार नाही, बट ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. बट प्लांट्स मध्ये सेलवॉल असली आणि तरी सुद्धा ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. ॲनिमल सेल मध्ये सेल वॉलच अब्सेंट असते. असे टोटल 5 किंगडम लक्षात ठेवायचे, एक मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा फंजाय, चौथा ॲनिमेलिया, पाचवा प्लांटी. याच्यामध्ये युकॅरियोटिक मध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, प्रोकॅरियोटिक मध्ये नसतो. प्लांट आणि फंजाय यांच्यामध्ये सेल वॉल असते जी ॲनिमल सेल मध्ये ऍबसेंट असते. ओके, व्हेरी गुड. आणि याच्यावरती तुम्ही हा चार्ट
महत्त्वाचा आहे हा पहिला. जमजा जर 5 मार्कला आला, 3 मार्कला आला, तर तुम्हाला याच्यामध्ये रिकामे जागा किंवा जे दिलेले नाहीये ते कॅरेक्टर तुम्हाला भरायचे आहेत. हे 5 पॉइंट लक्षात ठेवा. ओके, व्हेरी गुड, थँक्यू.